पालिकेचा रणसंग्राम मध्ये मी सिद्धेश माझा मित्र रुपेश राऊत सोबत आलेलो आहे काणकोण मध्ये आणि संजय कुमार पंत सर आम्हाला इथे घेऊन आलेले आहेत एका नव्या उमेदवाराकडे. कोण आहे उमेदवार? तरुण मुलगी आहे, पहिल्यांदाच बहुतेक निवडणूक लढवते. जाणून घेऊयात ती कोण आहे, कुठून उमेदवारी लढवलेली आहे, निवडणूक लढवते आणि नेमका वॉर्ड काय आहे, काय नेमकी तयारी केली आहे सगळं जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. तुझं नाव सांग, तू कुठल्या वॉर्डमधून निवडणूक लढवतेस हेही सांग आणि तुझं चिन्ह काय हेही सांग. माझं नाव सनीजा संदीप देसाई आणि मी वॉर्ड नंबर 9 मधून इलेक्शन लढणार आहे. अच्छा, तुझं चिन्ह काय? चिन्ह मला विमान मिळालेलं आहे, एरोप्लेन. ओके, पहिलीच निवडणूक आहे? या फर्स्ट आहे. का म्हणून तू निवडणुकीला उभी राहिलीस पहिला प्रश्न, आणि दुसरा प्रश्न काय विचार केलाय जर का निवडून आलीस तर काय करणार आहेस? कोकणीमध्ये बोल, काही प्रॉब्लेम नाही. निवडणूक लढयतले अशा हे पहिली सण ठरेल नाशिल्ले, पॉलिटिक्सान येतले हेच चिंतलां. बट जेन्ना हो वॉर्ड आमचो लेडिसां खातीर राखीव जालो आनी आमची जे वॉर्डाचे मेन मनीस आशिल्ले, फॉर एग्जांपल शंभा देसाय, अजय भगत, अदीप भगत, राजेंद्र देसाय ह्या सारखे लोकांनी जेन्ना म्हाका पाठिंबो दिलो, म्हणलें की आमचो वॉर्ड लेडिसां खातीर रिजर्व जाला आनी तूं एक आमकां एक कँडिडेट आसा असो दिसता बरो, सो तेमी सपोर्ट करतकीर हांव हितून भितर सरलें आनी तेंच्या सपोर्टार तेंच्या आदारान हें इलेक्शन लढोवपाचें हांवें ठरयलें. तू काय शिकली आहेस आणि खरंच पुढे पॉलिटिक्समध्ये करिअर करावं असं वाटतंय का? मी हांव शिकला BSc केला, पहिली BSc फ्रॉम गव्हर्मेंट कॉलेज केपें, BSc इन केमिस्ट्री, देन हांवें BEd केला PES कॉलेज ऑफ एज्युकेशन फोंडा. सो जेन्ना ही एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी, जॉब हो एक आसलेलोच म्हाजो चालू, सो जेन्ना एक अशी ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी की तुझं काम हें चालूच आसतलें, सर्वीस ही करपाकूच जाय, पूण जेन्ना एक तुका खंय तरी समाजा खातीर खंय सोशल वर्क करपाचो जेन्ना तुका चान्स पडटा तो कित्याक जेन्ना ही संधी मेळ्ळी तेन्ना ठरयलें की ह्या संधीचे सोने करपाचें, म्हणून हांव हितून भितर ठरलें. वॉर्ड नंबर 9 मध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला वाटतंय की या गोष्टींवरती काम झालेलं नाही आणि मला त्याच्यावरती काम करायचं? खूप अशा गोष्टी असतात ज्याच्यावर काम जावपाक जाय. आता तुम्हीच पहिला असलं रोड येताना, रोडाचं एक भरपूर मेन प्रॉब्लेम असा. आता रोड आमकां मेन गरज केन्ना पडटा, जेन्ना कोणाक एक ॲम्ब्युलन्स हाडपाक जाय केन्ना एमर्जन्सी कशी येत सांगूक शकना आमी. एक आमकां ॲम्ब्युलन्स नॉर्मल तुका 4-व्हिलर हाडपाक रोड जाय वा बेजीक नीड जाली, बट जेन्ना गरज आसता, फॉर एग्जाम्पल ॲम्ब्युलन्साची गरज, फायर ब्रिगेडी सारखी गरज, त्या टायमार जेन्ना हे बेजीक निड्सां खातीर जेन्ना आमकां रोड ना तेन्ना खूप वायट दिसता, कित्याक त्या टायमार आमकां कोणाले तरी एक जिवनाचो सवाल आसता त्या टायमार. सो तेन्ना आमकां रोडाची रोड हो जावपाकूच जाय. उदकाचो प्रॉब्लम असा खूप कडेन, सो उदकाचो प्रॉब्लमूय सॉल्व जावपाक जाय, कित्याक उदक हें सामकें बेजीक नीड आमचें आसा. नेक्स्ट म्हणल्यार आमच्यो स्ट्रीट लायट्स, लायट्स खूप आसा बट त्यो पेट्टा पेटना, सो त्यो एक मेन म्हणल्यार पळोवपाक जाय. सो लायट, रोड आनी वॉर्ड डॅवलपमेंट हो जावंकूच जाय, तो बेजीक नीड जालें. सो जें करपाक जाय तें करतलें सगळें. हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित आहे म्हणून तू निवडणुकीला उभी राहिली आहेस, हे तर म्हणजे स्वागतार्हच गोष्ट आहे, तुला शुभेच्छाही आहेत गोवन वार्ता लाईव्हकडनं. पण तू एक तरुण मुलगी आहेस, महिलांचे काही इथले प्रश्न आहेत का ज्याच्यावरती तू विचार केला आहेस, ज्याच्याबद्दल काही करायचं आहे असं काही, अशी काही तुझी इच्छा आहे? हां, आता खूप सारे खूप आमचे गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, फॉर एक्झाम्पल गृह आधार, सो विधवा पेन्शन, आमची सिनियर सिटीजन. बरोबर. सो असा स्कीम्स, बट खूप असे लोक अवेअर ना या स्कीम्सांबद्दल आणि त्यांच्या कडेन त्यो स्कीम्स पावना. बरोबर. सो तशें जर आयलें, जर घरा घरान ह्यो स्कीम्स पावोवपाचो म्हाजो फस्ट हें आसतलो आणि प्रायोरिटी असतली म्हणटा तशें. आणि ह्यो स्किम्सांचो लोकांक तेचो लाभ घेवपाक जाय, ह्यो गव्हर्मेंटान लोकां खातीर केल्ल्यो स्किम्स आसा, सो लोकांक ते पावपाक जाय. सो हो माझो मेन, आणि मेन म्हणजे महिला, आमच्या गांवांत सुद्धा खूप महिला आसा, सो तेंच्या खातीर तेंचे जे कोण ग्रूप करपाक आसा, सो ग्रूप तेंचे सेल्फ हेल्प ग्रूप. बरोबर. सो जाय जाल्यार तेंकां हे सेल्फ हेल्प ग्रूप करपाक मोटिवेट करतले. सो तो ग्रूप रजिस्टर कसो करपाचो, कितें लिगल प्रोसेस जो आसा तो करपाक जाय, जे तेंकां रुल्स खबर ना. सो हांवूय नीव आसा, बट हांवूय शिकतलें आनी तेंकांय शिकयतलें कशें करपाचें. अगदी. आपली जी संस्कृती आहे, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजामध्ये राजकारण म्हटलं की आधी घरातून नको असतं, म्हणजे राजकारणात नको. आणि त्यातही मुलगी जर का राजकारणात उतरत असेल तर प्रत्येक घरातली माणसं कशा पद्धतीने रिॲक्ट होत असतील याची आपण कल्पना केलेली बरी. त्यामुळे आपण तिला विचारूया की नेमकं तिने जेव्हा ठरवलं की मी आता राजकारणात उतरणार आहे, तेव्हा नेमकं तुझ्या घरच्यांचा प्रतिसाद काय होता, तुझ्या मित्रमैत्रिणींचा प्रतिसाद काय होता, काय नेमकं तुला अनुभव आला? अगदीच ते म्हणजे मी असं हा ठरवून असे येईल ना राजकारण, आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसलं, बट ज्यांना जे काय करतात आई बाबा, आई बाबा आमच्या घरीच असतात, असंच हाऊस वाईफ आहे आणि ते घरीच असतात असं आमचं. बट जेन्ना ही ऑफर आयली, म्हणजे म्हाका म्हणलें अशें अशें आसा, तूं आमकां दिसता कँडिडेट, तूं रावपाक शकता, सो तेजेर हांवें चिंतलें, सो तुजं काम चालू आसा, बट तूं खंय तरी तूं स्वता जावून ठरयना, बट लोक तुका दिसता, लोकांक तुजे मदीं स्पार्क दिसता, लोकांक तुजे मदीं टॅलंट दिसता, सो तूं कितें करपाक शकता, सो कित्याक फाटीं सरपाचें? जेन्ना लोकांनी म्हाजे खातीर मुखार काडपाचो म्हाका प्रयत्न केलो, म्हाजोय कितें तरी आसपाक जाय न्हू, तेजे खातीर हांव भितर सरलें, कित्याक म्हाजे फाटल्यांच्या सपोर्टाक लोक आसलेले तेजेर म्हाका तेंचेर
100% विश्वास आसा की ते आसल्यार हांव कितेंय करपाक शकता. सो जे म्हाका मेन मनशांनी सपोर्ट केला आनी तेमी म्हाका फुडाकार दिवन मुखार काडला, सो त्या सपोर्टाचेर हांव भितर सरला. फॅमिली भितर फस्ट आमी चितलें अशें कितें करया कशें जातलें, बट जेन्ना जे सपोर्टींग लोक आसले तेमी आमकां पाठिंबा केलो, त्या सपोर्टाचेर हांव भितर सरलो. खूब खूब शुभेच्छा तुला. खूब मोठा परिवार, खूब मोठी माणसं आणि खूप तरुण मंडळी, मित्रमंडळी सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे अगदी या मुलाखतीमध्ये सुद्धा पाठीशी आहेत. गोवन वार्तालाईव्हकडनं तुला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक तरुण मुलगी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरते आहे. काणकोण पालिकेमध्ये काय होईल निवडणुकीच्या लढाईमध्ये माहीत नाही, पण ती प्रयत्न करते आहे, निवडणुकीला उभी राहते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींना आपण नेहमीच पुढाकार देत आला पाहिजे. आणि एक चांगली गोष्ट समाजामध्ये घडताना दिसते आहे. मुली पुढे येत आहेत, मुलांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात देखील उतरताना आपल्याला बघायला मिळत आहे. ही गोष्ट कुठेतरी सकारात्मक आहे. या गोष्टीला आता मतदार कसे काय कशा पद्धतीने पाहतात, कसा प्रतिसाद देतात, हे मात्र आपल्याला 22 मार्चला कळेल. त्यामुळे आपल्याला 22 मार्चच्या निवडणुकीच्या निकालांची नेहमीच प्रतीक्षा असेल. गोवन वार्ता लाईव्हसाठी मी रुपेश राऊतसह सिद्धेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह, काणकोण.